पहिला तर तुम्हाला माहित आहे की मला भाषण विषय देता येत नाही. सिधी बात नो बकवास. आज मी एक तांडा गावात राहतो. छोट्याशा चौकातून मी आज देशातल्या हर चौकामध्ये मी एवढं प्रेम कमवलं. हा, जगातल्या हर चौकामध्ये एवढं प्रेम कमवलं. तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं कमवली. ते चौक होत आहे जिथून आम्ही मोठा झाला. तर चौकात राहणार माणूस कधी छोटा नव्हता. आणि कोरोनाच्या टायमाला जेव्हा जेव्हा जे हालत झालेली लोकांची, तर त्याच चौकात बसणारी पोरं तेव्हा धावून गेलेली. तोच चौक चौक बंगल्यातून खाली करून नव्हतं होता गेला. त्या चौकातची उन्हाळकी पोरं बसलेली ना, तीच धावून गेलेली. तर चौकाचं महत्व खूप मोठं आहे. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, प्रवीण तरडेदादा परत उपेंद्र बाय हे मुळशी पॅटर्नची सर्वे गँग, मी आतापर्यंत मुळशी पॅटर्न 500 वेळा बघितलाय. आपण एकदम म्हणजे त्याचा फॅनच आहे एकदम. मी कधी पण मूड झाला रात्री बसतो पूर्ण तो पिक्चर बघतो. मी एवढा फॅन आहे त्या पिक्चरचा. आणि तरडे साहेब झाले परत जेवढे पण झाले, आज मराठी चित्रपटाला जो परत उभा केलाय तो ह्या लोकांनी केलाय. तर यांच्यासाठी जोरदार ताळ्या. कुठे ना कुठेतरी ना मराठी चित्रपट हरवलेला, आज परत त्याला या उंचाईवर आणलाय ना, त्या लोकांनी आणलाय. तर बस अजून काय नाही, बघूया आपण चौक. हा, हे जे आहेत ना देव माणूस, यांनी एक जिंदगी बर्बाद केली आपली. इकडे तुम्ही इकडे पहिला. संध्याकाळ झाली, माणूस घरी थकून गेला, तिकडे नवरा गेला खड्ड्यात, देव माणूस लागलेला असतो तिकडे. असं तर अशाच ह्या अशाच कलाकारांनी आपला मराठी चित्रपट झाला, सर्व झाला, हे मोठं केलंय. आणि तुमची गरज आहे आज. आणि माझा पूर्ण पाठिंबा आहे मराठी जेवढे पण ऍक्टर आहेत त्यांच्यासाठी. त्यांना कोणी पण उंगली केली झाडू टाकून मोर मी बनवणार. धन्यवाद.